ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी राज स्टुडिओ सोलापूर आणि ऑर्केस्ट्रा धनश्री यांच्या वतीने विशेष सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमास येथील ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनीही कार्यक्रमाचा आनंद घेतला। या कार्यक्रमामध्ये सोलापूर शहरामधील अनेक नामवंत गायक व गायिकांनी आपला सहभाग नोंदवत या गीत गायनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली। यामध्ये उत्तम कसबे, अतुल स्वामी, डॉक्टर संजय मुरुमकर, राजू गायकवाड, शंकर बनसोडे, महेश चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, धनश्री सरगुले, भक्ती महामुनी, स्नेहा कसबे, गौरी बडदाळे, राधिका अपसिंगेकर, संगीता कोळी, विनायक सरगुले आदी गायकांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमास रंगत आणली। यांच्या गायनाने परिसरातील वातावरण संगीताने न्हाले होते। ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला। कार्यक्रम इतका सुंदर झाला की ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसून आले। सदर कार्यक्रमास सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक अशोक सायकर, ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव तसेच ग्रामीण पोलीस दलातील चंद्रकांत पवार यांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला व ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे तोंड भरून कौतुक करत म्हणाले, आज आमचे मित्र या कार्यक्रमासाठी छानसा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम मित्रांनी आयोजित केलेला आहे कार्यक्रमासाठी सीनियर सिटीजनसाठी। खरं तर हे खूप छान समाजोपयोगी त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये। तर सिनियर सिटीजन होतात त्यांच्यासाठी हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जे आपले कार्यक्रम सादर करणार आहेत आपले ऑर्केस्ट्रा सर्व म्युझिशियन गायक त्यांना मी त्यांनीसुद्धा हा जो कार्यक्रम केलेला त्यांनीसुद्धा एक समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेने हा सुद्धा ते सुद्धा हा कार्यक्रम करत आहेत। त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी योगदान दिलं त्यांचंही मी आज अभिनंदन करतो। आणि असेच समाजोपयोगी हे असं काम आपल्याकडून यापुढे होत राहो त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद। डॉक्टर सुरेश कमितकर यांनी आपल्या बहारदार शैलीतून सूत्रसंचालन केले। या कार्यक्रमास मीडिया पार्टनर म्हणून सिटी टीव्ही लाईव्ह न्यूज चॅनल सोलापूर व ब्रिजधामच्या कर्मचारी व ट्रस्टींचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच गायक व गायिकांनी मोठे परिश्रम घेतले।